अरे किती किती भरभरून दिलं, एवढं प्रेम हे कोणाच्या नशिबात नाही, माझ्या नशिबात मला सुद्धा कळत नाही. या प्रेमातून कसे उतराय व्हायला पाहिजे. मला बरेच जण सांगतात तू 20 घंटे काम करतो झोपतो का नाही, कशी झोपेन एवढ्या माझ्या मायबाप जनतेने एवढं माझ्याजवळ प्रेम केलं, कशी झोपेन माझ्या प्रत्येक मिनिटाला मिनिटाला डोक्यात विचार असतो की ह्या माझ्या मायबाप जनतेसाठी काही ना काही केलं पाहिजे. माझ्यासारख्या एका सर्वसामान्य तुमच्या भावाचा तुमच्या मुलाच्या वाढदिवसासाठी जमलेल्या या ठिकाणची सर्व माझी मायबाप जनता, अरे किती किती भरभरून दिलं, एवढं प्रेम हे कोणाच्या नशिबात नाही, माझ्या नशिबात मला सुद्धा कळत नाही. या प्रेमातून कसे उतराय व्हायला पाहिजे. मला बरेच जण सांगतात तू 20 घंटे काम करतो झोपतो का नाही, कशी झोपेन एवढ्या माझ्या मायबाप जनतेने एवढं माझ्याजवळ प्रेम केलं, कशी झोपेन माझ्या प्रत्येक मिनिटाला मिनिटाला डोक्यात विचार असतो की ह्या माझ्या मायबाप जनतेसाठी काही ना काही केलं पाहिजे. यांच्या उपकारातून उत्तराय होण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. अरे 61,000 ह्या सगळ्या माझ्या माता भगिनींच निवडणुकीत एक एक किस्सा जर सांगितला तर आमचे लोक काही काही भागात आमच्या दुर्गम भागात प्रचाराला गेल्यानंतर त्या महिला माता मावले म्हणायच्या, रे आम्हाला काय माहित नाही कोण उमेदवार आहे काय, पण ते मोठा दिवाला कोण आहे त्याला मतदान करणार आहे. रे मोठा दिवाला तर चिन्ह काय एवढं सांगा आम्ही म्हणजे एवढ्या डोक्यात फिड बसला होता आकडा तुमच्या एवढ्या डोक्यात काही ना त्या एवढ्या डायरेक्ट सांगितलं तुला कुढोळ मारायची तिकडं मर. पण आमचं ठरलेलं आहे आम्ही त्यांनी लसलिंगेला मतदान करणार, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना म्हणायचो अरे तुम्ही जरा धीरणी घ्या, ही खरी वोट बँक माझ्या ताब्यात. म्हणजे एवढं यांनी भरभरून दिलं बिचाऱ्यांनी. त्यामुळं तुम्हाला सांगतो तुम्ही जबाबदारी माझ्यावरची जबाबदारी टाकली, तुम्ही तुमची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आणि आता जबाबदारी माझी आहे. पण तुमच्या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही हा तुम्हाला पहिला शब्द देतो. ठीक आहे, मला माहित आहे का तुम्ही ज्यावेळेस आपण आपल्या एखाद्या कुटुंबातल्या मुलाला शिक्षण देतो चांगल्या पद्धतीचं शिकवितो, पण पोराचं शिक्षण पूर्ण झालं आई बापाला वाटत आहे पोरग कधी कामाला लागेल कधी आमचं कुटुंब चालेल. अपेक्षा तशी आता तुमची सगळ्यांची अपेक्षा आहे का आता आमच्या घरातला भाऊ आमचा मुलगा आमदार केलाय आता काहीतरी आलं पाहिजे. आता जरा थोडं धीराणी घ्या. आता हे अण्णा माझ्या बरोबर असल्या अडचण येत नाही. हा 1 नंबर सुनील अण्णा. अरे अण्णा ही ताकद लय आगळी वेगळी ताकद आहे बरं का. अण्णा राज्यात दुसऱ्या नंबरचे मताधिक्याने निवडून आलेले. 1 नंबरचे मताधिक्य आधी दादा पवार 1,61,000 मताचं मताधिक्य आणि 2 नंबरचं मताधिक्य असेल ते म्हणजे अण्णाचं 91,000 मताचं. जरी अण्णा म्हणतात थोडं कमी पडलं रे. आता आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे पुढल्यास 1 लाख क्रॉस. आम्ही ठरवलं तुम्ही ठरवलं का. आमचं ठरलेलं आहे आधी अण्णाला लाल दिवा, मी त्या लाल दिव्याचा डायव्हर आहे. कारण शेवट आमचे बरेच सहकारी मला सांगायला असतात तुला एक सवय म्हणजे तू कधी दुःख पण दाखवित नाही कधी आनंद पण दाखवित नाही. निवडणूक तर लढवायची, या मतदारसंघाचा आमदार तर व्हायचं, पण खिशात काय नाही कशातच काही नाही. जिद्द चिकदी माझा माझ्या इतका आत्मविश्वास आहे ना अण्णा
म्हणजे 5 रुपये खिशात नसू द्या, मी जर धरवलं नाही हे करायचं म्हणजे करायचं करणारच. एखाद्याच्या खिशात 2 रुपये नसत्या त्याला विधानसभेची निवडणुकी ग्रामपंचायतला व्हायची असेल तरी आधी तयारी करावं लागेल. कोण 1-2 लाख रुपये मिळत नाही करायचं का गोडके सर? पण हे फकीराला डिपॉझिट भरायला सुद्धा पैसे नव्हते. आता घरून जर पैसे मागायचे म्हणले तर घरचे तर आधीच अडचणीत, हेच आपल्याला सांभाळित हीच मेहरबानी. आमची आई शेजारी बसलेली, ते बिचारे आपल्यासाठी रोज शिरोंशी लोकांना चहा पाहिजे तर ही मेहरबानी त्यांच्या पुढे पुढे. आता मला खात्री होती की ही माझी मायबाप जनता मला डोक्याव घेतल्याशिवाय राहणार नाही, डोक्याव घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढं भरभरून दिलं म्हणजे न भूतवलं भविष्य गोष्ट अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली, या सर्व ताकदीने शक्य करून दाखवली. आणि या सर्व राजकीय घडामोडीत माझा, माझ्या गावातील सर्व माझ्या सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून ग्रामपंचायतची निवडणूक असू, पंचायत समितीची निवडणूक असू, जिल्हा परिषदची निवडणूक असू, या सर्व निवडणुकीत माझ्या गावातील सर्व माझे सहकारी, माझ्या माता भगिनी घराला कुलप लावून महिना महिना 15-15 दिवस तालुका ना तालुका मतदारसंघ ना मतदारसंघ पिंजून काढला. पण कधी अपेक्षा केली नाही, केली नसली की आम्हाला जीव घातलं पाहिजे. रात्री 11-11, 12-12 वाजता आमच्या माता भगिनी संध्याकाळी घरी जाऊन स्वयंपाक करून जेवल्या बिचाऱ्यांच्या कुटुंबाला जीव घातलं, पण कधी अपेक्षा नाही केली. माझ्या राजकीय जीवनात सगळ्यात महत्वाची जी ताकद असेल ती म्हणजे ह्या माझ्या माता भगिनी. लोकांनी मला मत दिले, पैसे दिले, कारण मी 19 दिवस घेऊन संवाद यात्रेच्या माध्यमातून मी निवडणुकीच्या आधी 1 महिना घर फिरलो. 19 दिवस घरीच आलो नाही, कारण त्याचा शुभारंभ मी बाईनी केलता. मी 19 दिवस एखाद्या गावात मुक्कामाच्या ठिकाणी गेलो, तिथं मंदिरात झोपलो, तिथं सभामंडपात झोपलो. सकाळी उठल्या कुठंतरी हापशेवान मूळ केली. पण प्रत्येक गावात गेल्यानंतर त्या ठिकाणी माझी मिरवणूक काढली, त्या गावात सभा घेतली आणि नंतर मला सगळ्यात पाकीट दिलं. या साहेब, अरे किती किती भरभरून दिलं, एवढं प्रेम हे कोणाच्या नशिबात नाही, माझ्या नशिबात मला सुद्धा कळत नाही. या प्रेमातून कसे उतराय व्हायला पाहिजे. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात प्रथम पहा. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या क्रमांकावर संपर्क करा.